देवळा राज्य शासनाने प्रत्येक गावातील गावठाण जागेची मोजणी करण्याचा निर्णय घेतला असून त्या अनुषंगाने देवळा तालुक्यातील 23 गावांचे गावठाण जागेची मोजणी करण्याचे काम देवळा भूमी अभिलेख कार्यालयाकडून सुरू करण्यात आले आहे। यामध्ये खामखेडा, कांचने, बावडे, कुंभारडे, वाजगाव, वडाळे, वराळे, सावकी, कनकापूर तसेच खडकतळे, सांगवी, वरवंडी, शेरी, बिलवाड, चिंचवे, विठेवाडी, वारशी, देवपूर पाडे, गिरनारे, मटाने, हनुमंतपाडा, कपाशी तसेच डोंगरगाव या 23 गावांचे ड्रोन कॅमेराद्वारे गावठाण जागेची मोजणी करण्यात येणार आहे। भूमी अभिलेखचे नाशिक जिल्हा अधीक्षक महेश शिंदे तसेच देवळा तहसीलदार दत्तात्रय शेजूळ तसेच देवळा भूमी अभिलेख उप अधीक्षक सुभाष गावित, गट विकास अधिकारी राजेश देशमुख, सटाणा उप अधीक्षक राहुल पाटील, कार्यालयीन सहाय्यक प्रशांत अंडागळे तसेच यांच्या उपस्थितीत सोमवार दिनांक 11 रोजी खामखेडा गावाच्या गावठाण जागेची ड्रोन कॅमेराद्वारे मोजणी करून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला। भूमी अभिलेख कार्यालयाच्या वतीने देवळा तालुक्यातील 23 गावांमध्ये गावठाण जागेची मोजणी करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। आत्ता नुकतेच खामखेडा या ठिकाणी गावठाण जागेची ड्रोन कॅमेराद्वारे मोजणी पूर्ण झाली असून सावकी या गावामध्ये GPS प्रणाली बसवण्यात आली आहे। त्या सिस्टीमद्वारे सावकी, खामखेडा आणि विठेवाडी या तिन्ही गावातील हे कॅप्चर करण्यात येणार आहे। आपल्या सोबत देवळा भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक सुभाषजी गावित साहेब आहेत। आपण या प्रक्रियेबद्दल त्यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेऊया। सर, देवळा तालुक्यात संपूर्ण 23 गावांमध्ये गावठाण जागेची मोजणी करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे, त्याबद्दल काय सांगाल? सर, आता शासनाने असं ठरवलं आहे की आता स्वामित्व योजनेअंतर्गत आपल्या गावठाणचा अभिलेख नव्हता आणि तर सर्वे नंबर वगैरे आहे आणि आपल्या देवळा तालुक्यामध्ये 19 गावांचं यापूर्वी थेडूलाटचे सर्वेचे नगरप्रमुखांमध्ये मोजणी झालेले, त्या लोकांना आपण प्रॉपर्टी कार्ड संधा वगैरे देतो आहे आणि त्यांचं पी आर कार्डाचं एक काम चालू। आता आपल्याला GIS प्रणालीद्वारे ड्रोनद्वारे अचूकत मोजणी काम करून जे राहिलेले 23 गाव आहे त्यांचे ड्रोनद्वारे मोजणी करून लोकांना कर्ज घेणं यावं, त्यांचा हक्क त्यासाठी आपण मिळकत धारकांचं प्रत्येकांचं प्रॉपर्टी कार्ड बनवून देणार आहेत आणि संधा देणार आहेत। आपल्यासोबत या संदर्भात अधिक माहितीसाठी बोलण्यासाठी देवळा तालुक्याचे तहसीलदार दत्तात्रय शेजूळ साहेब आहेत, त्यांच्याकडून आपण याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी जाहीर केलेल्या स्वामित्व योजनेअंतर्गत आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये 2 तालुके पायलट प्रोजेक्ट म्हणून सिलेक्ट केलेले आहेत, त्यामध्ये आपला देवळा तालुका आहे। देवळा तालुक्यामध्ये आपण आता मोजणीला सुरुवात केलेली आहे, ड्रोनद्वारे मोजणी करतो आहे GPSद्वारे। तर साधारण 10 ते 15 मिनटामध्ये एका गावाची गावठाण मोजणी होते असं आपण आत्ता प्रत्यक्ष बघितलेलं आहे। आत्ता खामखेड्यापासून आपण सुरुवात केलेली आहे। तर या योजनेचा फायदा असा आहे की संपूर्ण मिळकत पत्रिका ही त्या जेवढी जेवढी मिळकत आहे त्या ती मिळकत पत्रिका तयार होऊन त्याप्रमाणे आपल्याला त्याचा फायदा हो या दृष्टीनं याचं कामकाज चालू आहे। धन्यवाद। आपल्यासोबत आणखी सविस्तर माहितीसाठी बोलण्यासाठी देवळा गट विकास अधिकारी राजेश देशमुख साहेब आहेत। आपल्या आजच्या स्वामित्व योजनेअंतर्गत आपल्याला प्रत्येकाला आपल्या प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट्स आतापर्यंत उतार्यावर याच्यावर राहायचे, तर याच्यात एक प्रॉपर्टी कार्ड सनद या नावाने आपल्याला देण्यात येणार आहे की ज्या सनदेवर प्रत्येक व्यक्तीला त्याच्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन ठरवता येणार आहे आणि त्याच्यावर आपल्याला कर्ज वगैरे घेऊन आपली आर्थिक उन्नती कशी होईल याच्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे। ते या फेजमध्ये पहिल्यांदा आपल्याला आपल्या गावठाण प्रॉपर्टीचं, गव्हर्नमेंटच्या प्रॉपर्टीचं मूल्यांकन मोजमाप होणार आहेत, त्याच्यानंतर शेतीचं कामाचं म्हणजे शेतीचं मोजणी होणार आहे, त्याच्यानंतर वैयक्तिक आपले घर, ओपन जागा यांचं मोजणी होणार आहे आणि त्याच्यातने आपल्या गेल्या 100 वर्षात ज्या प्रॉपर्टीचं मोजणी झालेली नव्हती ती आता शासनाने हाती घेतली आहे। तर मी सर्वांना विनंती करतो की सगळ्यांनी सहकार्याने आणि एकत्रितपणे या मोजण्या लवकरात लवकर होतील याच्यासाठी सहकार्य करावं व आपल्या अचूक मोजणीसाठी प्रयत्न करावेत। आपल्यासोबत या संदर्भात गावठाण जागेची जी मोजणी चालू आहे ड्रोन कॅमेराद्वारे यासाठी अधिक माहितीसाठी आपले बागलांचे भूमी अभिलेखचे उपअधीक्षक राहुल पाटील साहेब आहेत, आपण त्यांच्याकडून या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊ। नमस्कार,
नमस्कार। केंद्र सरकारच्या स्वामित्व योजनेअंतर्गत तसेच राज्य सरकारच्या ग्राम विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्रभर ज्या गावांचा गावठाण सर्वे झालेला नव्हता अशा सर्व गावांचा गावठाण सर्वे करण्याचं कामही आपण आता सुरू केलेलं आहे। आणि विशेष म्हणजे अभिमानाची बाब म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये देवळा तालुक्यातील खामखेडा या गावापासून आज आपण सुरुवात केलेली आहे। शासनाच्या आदेशानुसार ही योजना जरी ग्रामविकास विभाग, महसूल विभागातील भूमी अभिलेख विभाग ही योजना राबवणार असले तरीही मात्र ही योजना ही संपूर्णतः नागरिकांसाठी, नागरिकांच्याच फायद्याची आहे। त्यामुळे आज या व्यासपीठावरून मी सर्वांना आवाहन करतो की ज्यावेळेस ज्या गावामध्ये आमच्याकडनं ड्रोन सर्वे उडवला जाणार आहे त्यावेळेस आपण सर्वांनी जागेवर अचूकपणे सीमांकन करून घ्यावं, चुन्याचं मार्किंग करून घ्यावं, जेणेकरून आपल्याला आपल्या सर्वेमधली अचूकता जी आहे ती भविष्यामध्ये आपल्याला फायदेशीर ठरणार आहे। म्हणून मी आपल्या सर्वांना या इथून आवाहन करतो की आमच्या आव्हानानुसार आपण सर्वांनी आम्हाला योग्य ते मदत करावं, जागेवर चुन्याचं सीमांकन करावं। यातून आपल्याला भविष्यामध्ये फार मोठ्या असे अचूक भूमी अभिलेखाचे प्रत्येक मिळकतीचे रेकॉर्ड्स हे तयार करून मिळणार आहे, ज्यातून जसं आता दोघं सरांनी सांगितलं त्या पद्धतीने आपल्याला एक कायमस्वरूपी असा अधिकार अभिलेख मिळणार आहे। त्यानंतर शासनाकडनं आपल्या सर्वांना एक हमी असलेला पट्टा जो आपण म्हणतो तो म्हणजे सनद तो आपल्याला मिळणार आहे। पुन्हा जो आपला आता दस्त तयार होणार आहे या दस्ताच्या आधारे आपण भविष्यामध्ये आपल्याला हवं असल्यास कर्जसुद्धा घेऊ शकणार आहेत। असे या अभिलेखाचे भविष्यामध्ये अनेक फायदे आहेत। तरी आज आपण या ठिकाणी हा शुभारंभ केलेला आहे, तरी आपल्या सर्वांना पुन्हा मी एकदा आवाहन करतो की आपणही सर्वांनी त्यात योगदान द्यावं, जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये एक चांगली उत्क्रांती घडवून ड्रोन सर्वे यशस्वी करता येईल। तरी धन्यवाद। नक्कीच, संपूर्ण देवळा तालुक्यातील जे 23 गावांची गावठाण जागेची ड्रोन कॅमेराद्वारे जी मोजणी सुरू आहे ती मोजणी पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण 23 गावांमध्ये सिटी सर्वे लागू होणार आहे। त्यानंतर प्रॉपर्टी कार्डचे घर मालकांना वाटप केले जाणार आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी वैभव पवार, खामखेडा, देवळा। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।